नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण वजाबाकी शिकणार आहोत। तुम्ही म्हणाल की एवढे बेसिक आणि छोटे छोटे गोष्टी का घेताय। यस मित्रांनो, बऱ्याच मुलांना वजाबाकी करताना सुद्धा खूप साऱ्या अडचणी येतात, तर आज आपण वजाबाकी कशी करायची ते बघूयात। पण या वजाबाकी मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। बघा इथं आपल्याकडे बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असताना आपल्याला त्याचबरोबर अपूर्णांकांची वजाबाकी सुद्धा आपल्याला करायला शिकायची आहे। तर मित्रांनो, विद्यार्थी एखादा टॉपर जरी असेल तरी त्याला कॅल्क्युलेशन करत असताना खूप अडचणी येतात। 832 मधून 299 वजा करताना सुद्धा खूप साऱ्या अडचणी येत असतात। आणि पॉइंट मधल्या जर संख्या असतील, अपूर्णांक संख्या असतील अशा प्रकारच्या, तर तिथं वजाबाकी करताना सुद्धा अडचणी येते। ओके, तर आता आपण ही वजाबाकी कशी करायची सगळी ते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर आजची व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर जाऊयात मित्रांनो बघा पुढे। आता आपण हे बाकीचं रफ करू आणि येऊयात पुढे। बघा पहिलं जे एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय की 238 वजा 112, ओके 112 किंवा 127, ठीक आहे। आता ही वजाबाकी करत असताना बघा, 8 मधून 7 गेले किती राहिले, 1 राहिले, 3 मधून 2 गेले किती राहिले, 1 राहिले, आणि 2 मधून 1 गेला, 1 राहिले, 111 आले। ओके, इथपर्यंत क्लिअर आहे। परंतु इथे बघा, आता इथे 827 वजा 299, इथे वजाबाकी करत असताना जरा अडचण येते। कारण गंमत काय आहे की 7 मधून तर 9 जात नाही, मग अशा वेळेस काय करायचं, कुठली ट्रिक्स वापरायची ते बघा। 7 तून जर 9 जात नसेल तर 7 चे 17 करायचे आणि 17 तून 9 ला वजा करायचे। 17 मधून 9 गेले किती राहिले, 8 राहिले, बरोबर, सॉरी 17 तून 9 गेले आपल्याकडे 8 राहिले, यस 17 मधून 9 गेले आपल्याकडे राहिले 8। आता 8 राहिल्यानंतर काय करायचं, आता इथं 17 केले आपण, 7 चे 17 केले, इथून एक हातचा घेतला तर आपण काय करायचं, तो एक हातचा जो घेतलेला आहे तो इथं एक ॲड करायचा, इथं खाली एक ॲड करायचा, खाली ॲड करा किंवा वरच्यातून एक कमी करा काही फरक पडत नाही। काही मुलं काय करतात की बाबा 827 वजा 299 जर असेल तर ही वजाबाकी करताना काही ठिकाणी काय करतात, बाबा 17 तून 9 गेले, 8 राहिले आणि इथं 2 चे 1 करतात। असं केलं तरी चालेल किंवा इथं एक वाढवला तरी खाली एक घेतला तरी चालेल, कुठलीही मेथड करा। आता परत या 2 मधून 9 आणि हा 1 10 घालवायचे, तर 2 तून 9 आणि 1 10 जात नाही, मग 2 चे काय करा, 12 करा, 12, मग 12 तून 9 आणि हा 1 10 गेले किती राहिले, 2 राहिले। आता परत एक हातचा आपण इथं घेतला, आता 8 मधून 2 आणि 1 3 गेले, 8 तून 3 गेले, 5 राहिले, 528 आपल्याकडं उत्तर आलं। ओके, आता ही मेथड बघा, तुम्हाला मी दोन्ही मेथड मित्रांनो सांगतो। इथे बघा, 17 तून 9 गेले, 8 राहिले, इथला एक हातचा घेतला होता तो कमी केला, मग आता 1 तून 9 जात नाही, मग 1 चे काय करा, 11 करा आणि इथला एक हातचा कमी करा, 11 मधून 9 गेले किती राहिले, 2 राहिले, आणि 7 तून 2 गेले, 5 राहिले। तर कुठलीही मेथड वापरा तुम्ही, काही मुलं या पद्धतीने करतात वजाबाकी, काही मुलं या पद्धतीने, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असताना बऱ्याचदा अडचण येते, ठीक आहे। आता आपण पुढे जाऊयात, पुढे आणखी काही प्रकारचे एक्झाम्पल आपण बघूयात, काही पॉईंटमधल्या ज्या संख्या आहेत त्यांची वजाबाकी बघू। बघा आता आपण तिसरा मुद्दा आणखी एक आपण या प्रकारचं गणित घेऊ की बाबा की 523 वजा 468, ओके आता ही वजाबाकी बघा। आता ही वजाबाकी करताना काय होईल की 3 तून 8 जात नाही, मग 3 चे काय करा, 13, 13 तून 8 गेले किती, 5 राहिले, 13 तून 8 गेले, 5 राहिले, इथं एक हातचा घेतला आपण, 2 तून 6 जात नाही, मग 2 चे काय करा, 12, 12 तून 6 आणि हा 1, 12 तून 6 आणि 1 7 गेले किती राहिले बाबा, 5 राहिले, एक हातचा इथं घेतला, 5 तून 4 आणि 1 5 गेले, 5 तून 5 गेले, 0, म्हणजे उत्तर किती आलं, 55। ओके, क्रॉस हे करून बघा, 468 अधिक 55 करून बघा, उत्तर तुमच्याकडे 523 येतंय का, चेक करा बाबा। 8 5 13 चे 3 हच्चाला 1, 6 आणि 1 7 5 12 चे 2 हच्चाला 1, 4 आणि 1 5 523 उत्तर येतं, ठीक आहे। आता यानंतर आपण काही पॉईंटमधल्या संख्या बघूयात, अपूर्णांक संख्या बघू, त्यांची एक वजाबाकी करून बघू। बघा आपल्याकडे एक अशी संख्या असू शकते 5.38 वजा 2.12, ओके ही वजाबाकी। आता ही वजाबाकी करत असताना आपण काय करायचं, बघा हे माहिती आहे आपल्याला, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिले आपण, 8 तून 2 गेले, 6, 3 तून 1 गेला, 2 इथं दिला पॉईंट, आणि 5 तून 2 गेले, 3, 3.26, एकदम सोपा आहे। समजा ही वजाबाकी जर तुम्हाला 8वी दिली असेल, 88.36 वजा
72.22, ठीक आहे, ही जर वजाबाकी अशी दिली असेल तर वजाबाकी करताना आपण काय करू 88.36 वजा 72.22, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायला विसरू नका, ठीक आहे। मग अशा वेळेस काय होईल, 6 मधून 2 गेले 4, 3तून 2 गेला 1, हिचं लिहिलं घेतलं आपण पॉइंट, आणि 8तून 2 गेले 6, 8तून 7 गेला 1, अशा प्रकारे आपल्याला हे 16.14 उत्तर येईल। तर ही अशा प्रकारे आपल्याला वजाबाकी करायची असते। तर आणखी बघा एक दोन गोष्टी लक्षात घ्या। समजा जर हा प्रश्न आपल्याला असा दिला, समजा एखादा प्रश्न एखाद्याने प्रश्न दिला असा की 52.32 किंवा 323 वजा असं करू 27.82 असं असेल, ठीक आहे। मग आता काय करायचं बघा, हे उत्तर लिहिताना 52.323, आता इथं पॉईंट नंतर दोन संख्या आहे, लक्षात घ्या पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, बरोबर। पलीकडं काय बाबा 82 आहे, अलीकडे किती 27 आहे, ठीक आहे। आता करू आपण वजाबाकी। आता ही वजाबाकी करताना इथं काहीच नाही आहे, 3च्या खाली इथं काय दिसत नाही, 82च्या पुढे काय नाही, पॉईंट नंतर 3 संख्या आहे, इथं पॉईंट नंतर 2 आहे, मग 882च्या पुढे एक शून्य आपण ॲड करू शकतो। आता वजाबाकी करा, 3तून 0 गेले 3, बरोबर, 2तून 2 गेले 0, 3तून 8 जात नाही, मग काय करा, 13मधून 8 गेले, 13मधून 8 गेले किती राहिले, 5 राहिले, मग हा घेतला पॉईंट। आता इथं एक घेतला आजचा, तो इथं आपण ॲड करू, 2तून 7 आणि 1 8 जाणार नाही, मग 2चे काय करा, 12, 12मधून 7 आणि 1 8 गेले, 4 राहिले, इथं एक आजचा घेतला, 5तून 2 आणि 1 3 गेले किती राहिले, 2 राहिले, किती राहिले बाबा, 5तून 2 आणि 1 3 गेले, 2 राहिले, किती राहिले, 24.503। तर अशा प्रकारे ही वजाबाकी मित्रांनो आपल्याला करता येईल। तुमच्या लक्षात आले असेल की दशांश चिन्हांची वजाबाकी कशी करायची। आता समजा एखाद्या वेळेस असं एखादं गणित असेल की बघा 5/2 वजा 3/2 ही वजाबाकी। आता ही वजाबाकी करताना छेद बघा, 2-2 समान आहे, छेद समान असेल तर त्याला एकदाच लिहा आणि वरच्यांची डायरेक्ट वजाबाकी, 5 वजा 3, 5 वजा 3, बरं का, हा छेद 2 जसाच्या तसा, 5तून 3 गेले 2, 2/2, 2/2 किती आले, 1 आले, असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो, ठीक आहे। आता मी हे रफ करतो आणि आता आपण पुढचे काही प्रश्न आणखी एक दोन बघूयात, ठीक आहे। याच प्रकारचा आपण आणखी एक प्रश्न बघू, बघा मध्ये मध्ये तुम्ही व्हिडिओला थोडंसं पॉज करत जा आणि पॉज करून तुम्ही लिहत जा। बघा परत एकदा आपण एक गणित बघूयात आपण आणखी, बघा की 35/8 वजा 35/8 वजा 33 किंवा 12/8 करा। आता बघा छेद समान आहे 8, मग त्याला एकदाच लिहायचं, बरोबर, आणि इथं लिहायचं 35 वजा 12, वरच्यांची वजाबाकी डायरेक्ट लिहायची। आता 35 वजा 12, 35तून 12 गेले किती राहिले, 5तून 2 गेले 3, 3तून 1 गेला 2, 23, ओके, आणि भागिले 8, म्हणजे 8/23 हे उत्तर आपलं आलं। त्यानंतर आता पुढे बघा आणखी एक दुसरं आपण एक एक्झाम्पल बघू, त्याच्यामध्ये समजा असं आहे आपल्याकडं 8/3 आणि वजा 8/3 वजा 9/2, आता ही वजाबाकी मला करायची आहे। आता याच्यामध्ये किंवा असं करा, 9/2 ऐवजी 5/2 आपण या ठिकाणी करू, 5/2 करू, ठीक आहे। आता इथं छेद समान आहे का, नाही आहे, छेद समान नाही, मग वरच्यांची डायरेक्ट काय करायची, वजाबाकी करायची। बघा वजाबाकी करायची नाही, आपल्याला तिरकस गुणाकार करावं लागेल, छेद जर समान नसेल तर 8×2 करायचं, 8×2 16, किंवा असं करा 8×2 वजा 5×3/3×2, ठीक आहे, झालं, काय केलं, 8×2 वजा 3×5/3×2, 8×2 16 वजा 5×3 15/3×6 झालं, 15तून 16तून 15 गेले 1/6, 1/6, तर अशा प्रकारे ही वजाबाकी करू शकतो मित्रांनो आपण, ओके। तर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल या सगळ्या गोष्टी कशा करायच्या, वजाबाकी कशी करायची। आपण डिटेलमध्ये बघितलंय की अपूर्णांकांची वजाबाकी कशी करता येईल आपल्याला, नैसर्गिक संख्यांची वजाबाकी कशी करता येईल, किंवा पूर्ण संख्यांची वजाबाकी कशी करता येईल, तर डिटेल्समध्ये व्हिडिओ बघितले। व्हिडिओ नक्कीच आवडले असेल मित्रांनो, आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, ओके मित्रांनो, बाय, सर्वांना धन्यवाद।